वळूयात पुढच्या बातमीकडे. इंद्राणी मुखर्जीची जामिनावर सुटका करण्यात आले. इंद्राणी मुखर्जीला कालच न्यायालयानं जामीन मंजूर केला होता. शिनापुरा हत्याकांड प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला अटक झाली होती. गेल्या 6 वर्षांपेक्षा जास्त काळ इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये होती. या सगळ्याच्या दरम्यान विविध आजारांनी ती त्रस्त होती. न्यायालयानं 2 लाख रुपये भरण्यासाठी सांगितलं होतं आणि आता आपण दृश्य पाहतो आहोत. आपल्या वकिलांच्या सोबत इंद्राणी मुखर्जी जेलच्या बाहेर आलेली आहे. इंद्राणी मुखर्जी काय बोलतायत आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात. पण अखेर इंद्राणी मुखर्जीची 6 वर्षांनंतर शिनाबोरा हत्याकांड प्रकरणातून जामीन मंजूर झाल्यानं इंद्राणी मुखर्जी सध्या बाहेर आले. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अजित, इंद्राणी मुखर्जी अखेर जेलच्या बाहेर माध्यमांशी बोलताना काय म्हटलंय? मुलींजी बाहेर जेव्हा पडली त्यावेळी प्रचंड गर्दी होती. कॅमेरे जे होते ते प्रसारमाध्यमांचे लोक होते, त्याच पद्धतीने बघ्यांची गर्दी फार होती. त्यामुळे नेमकी ती काय म्हटली हे स्पष्ट झालेलं नाही आहे. पण आपण जर पूर्ण पाहिलं तर इथे थोड्याच वेळापूर्वी प्रसारमाध्यमांचे भरपूर कॅमेरे, लोकांची गर्दी, या सगळ्या गोष्टी असताना भायखळ्याचं हे जे जेल आहे या महिला जेलमधून तिला थोड्याच वेळापूर्वी अगदी 2 मिनिटांपूर्वी बाहेर काढण्यात आलेलं आहे. जर आपण पाहिलं तर इंद्राणी मुखर्जी ही अटक होण्याच्या आधीची आणि त्या अटक होण्याआधी जे तिचं रूप होतं, त्यानंतर जेव्हा तिला अटक झाली आणि जेव्हा ती जेलमध्ये होती तेव्हा तिचे पांढरे केस, चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, अशा विविध तिचे जे फोटो आहे ते व्हायरल झाले होते. पण आज जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा पुन्हा ती अटक होण्याच्या आधीची इंद्राणी मुखर्जी जी आहे तीच पाहायला मिळाली. कारण का पांढरा जो पंजाबी ड्रेस घातला होता तिने आणि त्याच पद्धतीनं केस काळ्या केली होती. आणि इंद्राणी मुखर्जी ही या सगळ्या याच्यामध्ये आता नेमकी कुठे जाणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही आहे. पण जर त्यांच्या वकिलांशी मगाशी आम्ही बोललो त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं की त्या सर्वात आधी त्यांची इथे एक नातेवाईक जवळ राहतात, त्यांच्या घरी जातील आणि त्यानंतर पुढे जाऊन इंद्राणी मुखर्जी जी आहे ती तिच्या घरी जाईल. पण आता बरीचशी संपत्ती इंद्राणी मुखर्जीची जी आहे ती जप्त केलेली आहे. त्यामुळे इंद्राणी आपण पाहिलं इंद्राणी मुखर्जी यांनी समाधान व्यक्त केलं, मी अतिशय खुश आहे असं म्हटलं. अजित, एक काळ असा होता की माध्यमांचं मुंबई आणि महाराष्ट्र हादर लावता इतकी हाय प्रोफाईली केस होती. आईनं आपल्या मुलीची अशा प्रकाराने हत्या करणं आणि त्या काळात पोलिसांशी पीटर मुखर्जी यांचे असलेले संबंध, हे सगळंच प्रकरण त्यावेळेला प्रचंड गाजलं होतं. नक्कीच, इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, राहुल मुखर्जी, शीना बोरा आणि इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर जो आहे तो, त्यानंतर इंद्राणी मुखर्जीचा आधीचा पती, ही 6 मुख्य किरदार जे आहेत या सगळ्या प्रकरणात होतील. सर्वात आधी म्हणजे राय नावाचा एक ड्रायव्हर होता इंद्राणी मुखर्जीचा, याला खार पोलिसांनी एका अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्या चौकशीमध्ये ही माहिती त्याने चौकशीमध्ये दिली की त्याने याआधी आणखीन एक गुन्हा केलेला आहे ज्याच्यामध्ये इंद्राणी मुखर्जीनं तिचा एक पूर्वीचा पती आणि या दोघांनी मिळून आणि ड्रायव्हरने मिळून शीना बोरा नावाची जी इंद्राणी मुखर्जीची मुलगी आहे तिची हत्या केलेली आहे. हत्या मुंबईतल्या सांताक्रूज येथील एका कॉलेजसमोर केली होती रात्रीच्या वेळेत आणि त्यानंतर तिचा मृतदेह जो आहे तो रायगडमधल्या एका भागामध्ये अज्ञातस्थळी नेऊन तिकडे गाडण्यात आला होता. आणि 5 ते 7 वर्षानंतर सगळं प्रकरण जे आहे ते तपासामध्ये समोर आल्यानंतर त्यावेळीचे तत्कालीन पोलीस आयुक्त जे होते राकेश मारिया यांची संपूर्ण ही माहिती होती, त्यांची सगळी टीप होती, सगळ्यांनी त्यांना माहिती दिली होती आणि त्यानुसार हा सगळा फास जो आहे त्यांनी सापळा रचला होता आणि त्यात त्यांचा ड्रायव्हर जो आहे राय तो अडकला आणि तिथून त्या ह्या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. नंतर इंद्राणी मुखर्जीला शिना बोराला ज्या ठिकाणी गाडलं होतं तिथे फॉरेन्सिक टीम गेली, तिची हाडं जी आहेत ती घेतली गेली, तिच्या शरीरावर काही वस्तू होत्या त्या वस्तू ताब्यात घेतल्या गेल्या आणि शेवटी ते इंद्राणी मुखर्जी जो शिना बोराचाच तो मृत्यू तो सापळा सांगाडा आहे हे स्पष्ट झालं. पुढे जाऊन राकेश मारिया यांनी इंद्राणी मुखर्जीला ताब्यात घेतलं होतं, पीटर मुखर्जीनंतर ताब्यात घेतलं आणि तिचा पुराशमीचा पती जो आहे त्याला ताब्यात घेतलं, जो
ड्रायव्हरचा त्याला आधी अटक झाली होती आणि इंद्राणी मुखर्जीला अटक झाली. म्हणजे एखाद्या वेबसिरीज सिरियल पिक्चर यांना लाजवेल अशी संपूर्ण कहाणी जी आहे ही दिवसेंदिवस टर्न घेत आली. दिवसेंदिवसामध्ये मोठमोठे खुलासे होत होते. शेवटी नंतर कारण पुढे असं आलं की पीटर मुखर्जी इंद्राणी मुखर्जी हे दोघं नवरा बायको होते आणि त्यांचा मुलगा जो होता म्हणजे इंद्राणी मुखर्जीचा सावत्र मुलगा होता राहुल मुखर्जी याचं आणि इंद्राणी मुखर्जीच्या पहिल्या पतीच्या मुलगी जी होती शीना बोरा या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं. म्हणजे इंद्राणी मुखर्जींचा तिचा सावत्र मुलगा आणि तिची सख्खी मुलगी ह्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि ती वारंवार त्यांना सांगत होती की तुम्ही हे करू शकत नाही, हे शक्य नाही आहे. पण शेवटी नंतर असं कळालं की ज्या रात्री तिची हत्या करण्यात आली त्याच्या आदल्या दिवशी इंद्राणी मुखर्जी आणि शीना बोराचं त्यावेळी पीटर मुखर्जी होता राहुल मुखर्जी होता हे सर्व जे आहे त्यांचं कडाक्याचं भांडणं झालं. तिथून शीना बोरा निघून गेली. मग इंद्राणी मुखर्जी शीना बोराला भेटायला गेली आणि त्यानंतर रात्री हा सगळा हत्येचा प्रकार घडला. हे अगदी सिनेमात घडावं या पद्धतीने सगळं घडलं आणि ह्या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर हे सगळं प्रकरण जे समोर आलं. तब्बल जवळपास 7 वर्षानंतर इंद्राणी मुखर्जी आज जामीनावरती बाहेर आलेली आहे. त्यामुळे त्या चेहऱ्यावरचा आनंद तो आपल्याला दिसत आपल्याला आपल्याला लक्षात आलं की ती किती खुश असेल आणि शेवटी तिने तीच प्रतिक्रिया दिली की मी आता बाहेरून खुश आहे. बर अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर काही खास.